नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। त्यांनो, आज आपण चाललो आहे लोणावळ्याला, आणि असं लाईक उन्हाळा खूप असल्यामुळे 2-3 महिन्यापासून आपण कुठं ट्रिपला गेलो नव्हतं, त्यामुळं ऊन कमी पण झालं आहे। त्यामुळं आपला लोणावळ्याला 2 दिवसाचा 1 दिवसाचा स्टे असणार आहे, आणि पूर्ण ट्रिप 2 दिवसाची आहे। आणि माझ्यासोबत आहेत विपुल आणि शुभम, हे माझे डिप्लोमापासून सोबतचे मित्र आहेत, आणि आज आमचे असं भरपूर एक मोठा ग्रुप असणार आहे। तर आता आपण चाललोय पुणे स्टेशनला, आणि तिथून लोकलनी जाणार आहोत लोणावळ्याला। तर जाऊया। तर मित्रांनो, आता आपण आले नाश्ता करायला, नाथ ब्रह्म इडली दे, तर नाश्ता करू आणि निघूयात मग। तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय पुणे स्टेशनजवळ, आणि भरपूर गर्दी बाकीच्या गाड्यांना पण, आपण लोकलनी जाणार आहे। जे काही मित्र मैत्रिणी पुढे आहेत जे तिकीट काढत आहेत, जाऊयात आता आज प्लॅटफॉर्मकडे। मित्रांनो, इथं बरेच असे तुम्हाला नाश्त्याचे स्पॉट मिळतील, आणि या साईडला आहे प्लॅटफॉर्मकडे जायला, तर आपण इकडून जाऊ सध्या। मित्रांनो, आत्ता आपण आलोय पटोड्या इस्टेटमध्ये। समोर जे आहे तो तिथं बोर्ड आहे, आणि बरेचसे या साईडला विलाज आहेत, आणि हा आपण विला एक बुक केलेला आहे। आतमध्ये जाऊन पण तुम्हाला याची टूर देतो पूर्ण आहे, आणि या साईडला स्विमिंग पूल वगैरे पण आहे। तर बघूयात आता आत जाऊन। मित्रांनो, ही लिव्हिंग रूम आहे ते अशी, आणि डायनिंग वगैरे, त्या बाजूला आहे किचन, ए सी वगैरे पूर्ण चिल आहे, वरचं दाखवतो। तर वरसुद्धा अशा बेड आहेत, डबल बेड, आणि इकडे आहे बाल्कनी बाहेर। आजूबाजूला तर सर्व विलाज आहेत, आय थिंक कॉमन बाथरूम, या साईडला कपाट आहे, इकडे पण एक डबल बेड आहे। आता आपण आलोय पतोडिया जो विला आहे इथे, आणि जर तुम्ही रूम टूर पूर्ण पाहिली असेल, आता माझ्यासोबत माझे सगळे डिप्लोमाचे आणि म्युच्युअल फ्रेंड्स पण आहेत सगळे। तर आता सगळ्यांचा आपण एक एक इंट्रोडक्शन घेऊ, काय जास्त नसणार आहे, कोण कुठं काम करतं वगैरे तेवढं सांगा। तर हे आहे स्नेहल,
तिचा बर्थडे होता काल, त्यामुळे सगळे प्लॅन झाला आणि खरं तर हिने सगळं मॅनेज केलं. तर थँक्स टू स्नेहल फॉर दिस. तर यांच्याकडून सगळं मॅनेज झालं खरं तर. हिने इनिशिएटिव्ह घेतला, प्लॅन झाला. कोणाचे कान खराब करायचे असेल तर शेजारी बसून जा. सगळे आय टी वाले तिथं एकदम छान. तुला फक्त झोपायचं असतं दिवसभर. ते सांग ना जनरल आणि स्टँड केला लोकल मध्ये. म्हणजे आय टी सी मध्ये हिजमत चालू असं वाटतं. म्हणजे दिवसातून दहा तास फक्त कामच करत असते. सगळे आय टी वाले आहेत खरं तर. आणि मी पण एक सजेस्ट करेल, जे पण तुम्ही व्हिडिओ पाहताल, खूप माहिती सगळ्यांचं बिझी लाईफ आहे. तुम्ही वीकडेजला मंडे टू फ्रायडे काम करता, सॅटर्डे संडे जर तर काही काही असं आहे ज्यांना फिरायला आवडतं, नाही तर काय रूमवरच बसतात. पण तसं खरंच करू नका, तेवढंच एक आयुष्य नाही आहे आपलं. तर नक्कीच तुम्ही एक्सप्लोर करत जा आणि जगा, कारण माहीत नाही कधी काय होऊ शकतं आपल्या आयुष्यात. धन्यवाद धन्यवाद. काय बोलायचंय मेहनतीनंतर एक सबस्क्रायबर वाढणार फक्त ती, बाकी आम्ही तर आहे. खरं तर नवीन आहे आणि माझी पाहिल्यांनी वेळ झाली. तुझं नाव काय? प्रतीक्षा. प्रतीक्षा जॉब सीकर ही अंकित आहे. आणि हाय सोम, थोडी तास मध्ये आहे. चांगलं गोड रे, खूप गोड हसला आता तो. तर मित्रांनो, आता आपला मॅगी बनवायचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्या बिलामध्ये असं इथं तुम्हाला सर्व भांडे वगैरे दिलेले आहे ट्रॉलीजमध्ये खाली. तर हे यूज करून तुम्ही करू शकता. चहासाठी पण मग वगैरे आहेत, डिशेस आहेत. आता मॅगी बनवणार आहे आणि खाणार आहे. 5 वाजले, दुपारी जेवण कमी झालं त्यामुळे भूक लागली आहे. मित्रांनो, म्हणायला 2 मिनिटं मॅगी आहे. कमीत कमी 10-15 मिनिटं काहीच होत नाही. विचार केला तर होऊ शकते. लोक गॅसवर नाही होत होतं. गॅसवर तर होणार नाही. कसं होते हे बास नको रे. हे होईल. मित्रांनो, मॅगी झाली रेडी आपली. आता खाऊ आणि बघू म्हणजे गप्पा वगैरे मारू. ती फुल मॅगी वाढते सगळ्यांना. तू इकडे चमचे. अरे इकडे आहे ना भाऊ बसायला. स्टूल आहे. कुणी चालू केलं पहिले? अरे मस्त रे. फीडबॅक द्या सगळ्यांना. खाऊन झालं म्हणजे आताच झालं. एक रेकॉर्डिंग चालू इथं दिली माझी, दुसऱ्यांची गेली. कोणी बनवली? चौघांनी. अरे बेस्ट.
मित्रांनो मॅगी वगैरे खाऊन झाली आणि तसंच टाइमपास गप्पा चालू आहे. इकडं मुलींचं जरा रील वगैरे काढणं चालू आहे आणि आम्ही असंच मुलं गप्पा मारतोय. मित्रांनो इथे एक टपरी घेत आपण चहा घेतोय आणि हे सगळे अशी चहाची एक मिनिट लय मात चालू. ही व्यक्ती बघताय का 25,000 गाड्या घालून आहे म्हणजे एवढा पैसे येतो कस काय. आणि हे आमच्या सारख्या गरिबांबरोबर फिरतात म्हणजे काय म्हणायचं, आम्ही पार्ले जी खाऊन शकतोय. राजे पण काम करू तू सगळं मन मोठे सगळं मान्य करतो आम्ही. ते जे कॉन्ट्री घ्यायची गरज नाही, राहिलेलं आपण शिवानीच्या खात्यात ऍड करून टाकू. ठीक आहे चालतंय. आज त्यांनी फाईन पण पे करून दिला सगळ्यांचं. आम्ही दान करून दिला फाईन, आम्ही असं मनावर नाही घेतलं. ओके नाईस. मित्रांनो इथं चहा घेत आपण आपण चहा घेणार आहे आणि सगळं इथं फटाचा शॉट दिसला नाही ना व्लॉग ला. अरे हे केक काय होत ती काय होतच नाही सुप्रभात मित्रांनो, लोणावळ्यामधून आणि आता आपण केलंय चेकआउट. इथून चाललोय परत रेल्वे स्टेशनला. आपली लोकल आहे 10 वाजता. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे लोणावळा चिक्कीच्या इथं. हे मेन जो जुना मुंबई पुणे हायवे इथं आहे आणि इथून आपण चिक्की घेऊन जाणार आहे स्टेशनवर. तर मित्रांनो हे आहे लोणावळ्याचं स्टेशन. भरपूर असं मोठं आहे, 3-4 इथं प्लॅटफॉर्म आहे, भरपूर गाड्या पास होतात. लास्ट स्टॉप इथून मी जाणार आहे अहिल्यानगरला परत.
नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, याच्या भावना कमेंटद्वारे कळवा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट भेटत राहतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.